विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डिव्हिजन शिकणार आहोत पॉलिनॉमियल्स. तुमच्या मॅथ्स पार्ट वन च्या पुस्तकामध्ये थर्ड चॅप्टर आहे पॉलिनॉमियल्स, त्यात प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये पाचवा प्रश्न आहे, डिवाइड द फर्स्ट पॉलिनॉमियल बाय सेकंड अँड राइट द आन्सर इन द फॉर्म ऑफ डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इन टू कोशंट प्लस रिमाइंडर. हे आपण शिकलेलो आहोत पाचवी सहावी मध्ये. आता पहिल्यांदा डिव्हिजन करायचं आणि मग आन्सर निघाल्यानंतर मग त्याला या फॉर्मॅट मध्ये लिहायचं. सगळ्यात पहिल्यांदा आपण कसं करणार बघा, एक्स क्यूब मायनस 64 ला डिवाइड करायचंय, तर तो आपल्याला इथे इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिता आला पाहिजे. एक्स क्यूब लिहिलं, त्यानंतर एक्स स्क्वेअर पाहिजे, मग एक्स आणि मग कॉन्स्टंट. एक्स स्क्वेअर ची टर्म इथे आली नाही, त्याला आपण 0x² म्हणू, मग 0x आणि मग सगळ्यात शेवट 64. इथे जर डिग्री 3 असेल तर चार टर्म्स आल्याच पाहिजेत. मग याला आपल्याला x मायनस 4 ने डिवाइड करायचे. डिव्हिजन करताना लक्ष द्या, इथे फर्स्ट टर्म काय आहे बघायची आणि इथली फर्स्ट टर्म बघायची. इथे एक रफ कॉलम मी आखलेला आहे, या रफ कॉलम मध्ये फर्स्ट टर्म म्हणजे एक्स क्यूब आणि इथे फर्स्ट टर्म आहे एक्स, यांचं डिव्हिजन करून बघायचं. एक्स आणि एक्स कॅन्सल होतात आणि उरतं काय, एक्स स्क्वेअर. याचा अर्थ काय होतो बघा, एक्स ला जर आपण एक्स स्क्वेअर नी मल्टीप्लाय केलं तर एक्स क्यूब मिळेल. फक्त हेच आहे का, एक्स मायनस 4 पण आहे, मग मायनस 4 ला पण मल्टीप्लाय करावं लागेल. मायनस 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 4x² वजाबाकी करू. आणि इथे वजाबाकी करत असताना दुसरा जो पॉलिनॉमियल आहे त्याचे चिन्ह बदलतात, म्हणून हे प्लसचं मायनस झालं आणि मायनसचं प्लस. पहिली टर्म कॅन्सल होणार आहे आपली प्रत्येक वेळेला, एक्स क्यूब कॅन्सल झाले. आता या दोघांचं चिन्ह सारखं आहे म्हणून बेरीज करू, 4x² प्लस 0 4x² हे 0x जशास तसे आणि मायनस 64 सुद्धा जशास तसे. जसं आपण आत्ता केलं ना सेम परत एकदा करायचं. फर्स्ट टर्म काय आहे बघायची, 4x² आहे, इथे लिहायचे 4x² आणि इथे फर्स्ट टर्म काय आहे x, या x ने डिवाइड करून बघायचं. तर डिवाइड केल्यावर येतो 4x. याचा अर्थ असा होतो, जर आपण x ला 4x नी मल्टीप्लाय केलं x इंटू 4x तर आन्सर येईल 4x². आपण नाही का करत 3 चौक 12 भागाकार करताना तसे. आणि मायनस 4 पण आहे अजून, 4 चौक 16 x, 4 × 4 = 16 इंटू x मायनस प्लस मायनस याप्रमाणे. पुन्हा एकदा वजाबाकी करताना हे चिन्ह बदलते, पुन्हा पहिली टर्म कॅन्सल होणार आहे. मी मग अशी म्हणत होते की पहिली टर्म प्रत्येक वेळेला कॅन्सल होईल. आता 16 आणि 0 या दोघांचे चिन्ह सारखे आहेत म्हणून बेरीज करू, 16x - 64. पुन्हा तेच करायचं, फर्स्ट टर्म काय आहे बघायची. फर्स्ट टर्म इथे आहे 16x आणि इथे आहे x, इथे लिहायचे 16x डिवायडेड बाय x. एक्स एक्स कॅन्सल, 16 म्हणजे x ला जर 16 ने गुणलं, 16 × x = 16x आणि 16 चौक 64. आता वजाबाकी करायची आहे तर चिन्ह बदलतील, पहिली टर्म तर कॅन्सल होणारच आहे प्रत्येक वेळेला, पण इथे दुसरी टर्म पण कॅन्सल होते बघा. हे प्लस आहे, हे मायनस आहे, 64 - 64 0 सो द रिमाइंडर इज 0. हा रिमाइंडर असतो, हा जो आहे हा आहे डिव्हिडंड, ज्याने भाग दिला तो असतो डिवायझर आणि जे उत्तर आलं वर भागाकाराचं त्याला म्हणतो आपण कोशंट. मग आता आपण हे सगळं या फॉर्मॅट मध्ये लिहू, डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. डिव्हिडंड काय आहे हा एवढा इथून इथपर्यंत पूर्ण लिहावा लागेल, किंवा एक्स क्यूब मायनस 64 इथे जे आहे त्याचा आणि याचा अर्थ सेम आहे, एवढंच लिहिलं तरी चालेल. हा झाला डिव्हिडंड. आता डिवायझर काय आहे, हा एक्स मायनस 4. कोशंट काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 4x + 16 प्लस रिमाइंडर. रिमाइंडर किती आहे, 0. तर हे आपण लिहिलं डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. ओके, तर इथे आपला पहिला भागाकार संपलेला आहे. याप्रमाणे करायचं, एक वेळेस बघून जर हा भागाकार नाही समजला तर आणखी एक वेळा बघा आणि मग तुमच्या वहीत करा.